हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अदर व्हिडिओ. तुमचं सर्वांचं नव्या आणि कोऱ्याकरपी ब्लॉगमध्ये एकदा परत स्वागत आहे. आणि आय होप आशा करतो तुम्ही सर्व चांगले असाल आणि तुम्हाला आपली जी खांदेश राईडचा मोटो ब्लॉग आणि ब्लॉग जे होते ते आवडले असतील अशी आशा करतो. आणि आपण आता जाणार नव्याने एका राईडला. ती राईड असणार आहे मिनिमम एका साईडने 450 काहीतरी आसपास, म्हणजे 1000 किलोमीटरची राईड असणार आहे रिटर्नला. सो आपल्याला त्या राईडसाठी सेफ्टीसाठी आपल्याला घ्यायला जायचं आज हेल्मेट मी आधीच ऑर्डर करून दिलं. हेल्मेट घ्यायचं, नंतर ग्लव्ज, जर सपोज जॅकेटचा बजेट असला म्हणजे आपल्या बजेटमध्ये आला तर जॅकेट पण घेऊ. बाईकचं थोडं मोडिफिकेशन करण्यासाठी आणि रायडिंग गिअर जे ते आपल्या बजेटमध्ये जे बसतील ते घेण्यासाठी आपल्याला जायचं आहे आज जळगावला. सो आता वाजले काहीतरी 10:00 आणि मी लवकर निघतो, कारण की जळगाव खांदेशचं तापमान जे ना ते खूप सारं हाय असतं, जे 40 भाऊ कधी कधी 50 आसपास चाललं होतं. सो ते तापमान जास्त होऊ नये त्याच्या आधी मी निघतो आणि म्हणजे निघायच्या आधी लवकर चेंज करतो आणि तुम्हाला एक भेटतो मोटर लॉगिंग सेटअप सोबत. सो आता आपण पोहोचलोय एमजे कॉलेज जोड आणि झाला असा विषय की मी बळबळ करत होतो, मोटर ब्लॉक करत होतो, पण व्हिडिओ शूटच झालेला नाही. क्या गुंडा बने गारे तू. ठीक आहे, पोहोचलोय आता येतात कमलेश दादा आणि उत्सव. आता बघू आणि जाऊ गावात. आणि आता मोठा इन्सिडेंट झाला, मी कमी खूप सारा बोललो त्याला मोटर ब्लॉक मध्ये आणि तो शूटच झालेला नाही. एकदम असा फील एकदम खराब खराब असणार. सो फायनली आपले उत्सव दादा खूप एक तास किती टाइमपास केला, 45 मिनिट टाइमपास केल्यानंतर उत्सव आला शेवटी. तुम्ही शरम है कुछ ते समजत काही नाही. जळगाव टापी राहत नाही आमचे कमलेश दादा. अर्धा सुरू झाला येऊन डायरेक्ट 45 मिनिट. अरे ते पायी पायी जरी आले ते ना तरी 5 मिनिट लागले. चला ठीक आहे, आता गावात जाऊया. अरे जे आपले तुम्हाला सांगितले काम वगैरे ते करूया. सजन रे पास तो आना ना कभी मुझे छोड़ के जाना. आपण आता आलो तर मोबाईल मौन पण साठी आणि ग्लोव्ह पण आहेत. ग्लोव्ह काही व्यवस्थित भेटले नाही. आता आला आहे जळगावच्या मार्केट मध्ये. हे बघा मा साईडला आहे बंगार बाजार. हे पहा जो सगळा बाजार तो ना हा बंगार बाजार आहे. सगळं सेकंड हँड वस्तू मिळतात. कमलेश दादा घरी चालला आता. आता आपल्या सोबत आहे उत्सव. मी आता त्याला भेटतो मला घरी. मग दाखवतो ना जाता दाखवतो ना. कमलेश दादा चालले आता घरी आणि आपल्या सोबत आहे उत्सव. बघिरा चला निघू चला. सो बीजे मार्केट फिरून आता झालेलं आहे आणि आता जातोय आपण बोलानी मार्केटला. बघू आता माउंट वगैरे मिळतं का. ग्लोव्ह तर काही ओके नव्हते. होते पण डायरेक्ट 890 रुपये. एकदम प्राईस जास्त होत्या. आहे तेवढं ऑनलाईन प्राईस नाही आहे. आता जाऊया गुलाब मार्केटला. एक पण अशी गोष्ट झालेली नाही आज हेल्मेट. एक गोष्ट झालेली नाही. ग्लोव्ह पण भेटलेली नाही आहे. काहीच काम झालेलं नाही. आता बघू गुलाब जाऊन काय होत नाही. सो स्टे ट्यून. गोलन मार्केटला बघू आता मोबाईल म्हणून मिळतं का. आणि इथून जायचं ते हेल्मेट घेण्यासाठी भुसावळला. सो भुसावळ पण जायचं आता माउंट अर्जंट पहिले, कारण की ते असं GPS आणि मॅप जिथे ओके दिसत नाही. आणि कसं आता लॉंग राईड निघायचं. सो मोबाईल माउंट शिवाय नाही होत मॅप वगैरे बघण्यासाठी. आणि विषय असं होऊन गेलं की गाडी एवढी भारी आहे, तेवढं माउंट एवढं भारी आहे. ऑनलाईनचं माउंट काय 1900 रुपये माउंट येते. म्हणजे विषय असा असतो का रे. विषय असतो जेवढी भारी गाडी फायनली एक काम झालंय. मोबाईल माउंट तरी मिळाला आहे. आता बघूया फिट करायचं काय. आणि तुम्हाला आधीच बोललं की भुसावळ पण निघायचंय हेल्मेट साठी. तुम्हाला बोललं की हेल्मेट नाही ऑर्डर केलंय. सो ते पण घ्यायला जायचंय. सो आता एक काम झालंय आपलं. बघूया आता हेल्मेटचं काम करून नंतर मग राहिले ग्लोव्स. जर ग्लोव्स आपल्या प्राइस रेंज मध्ये भेटले ठीक नाही तर मग नवीन घेऊन टाकू. लॉंग राईड करतोय त्याची. लॉंग राईड करतो. आणि राईड किती किलोमीटर होणार रे. राईड किती किलोमीटर होणार आमची. 400 प्लस काहीतरी. 400 एक साईड 400 प्लस म्हणजे
रिटर्नला 900 हा रिटर्न 900 काहीतरी होईल. साऊंड आपण घेतले मोबाईलचं पण ते फिट करत राहिले कारण ते मेकॅनिक बाहेर गेले होते. सो आता आम्ही जातोय भुसावळला. त्याला भेटतो तुम्हाला तिथं गेल्यावरच. मी रस्त्यात तोपर्यंत येऊन जाय कारण मी पण मास्क लावतो आणि उन्हापासून वाचतो काहीतरी करतो. आजारी नको पडलं पाहिजे तर राईट कॅन्सल होऊन जाईल आपली बात. सही आहे. सो फायनली आपण पोहोचलोय भुसावळला. राईट केली आपलं उत्सवने आणि भाऊला हेल्मेट घेऊन. भाऊकडनं आपण ऑर्डर केलं होतं बघा आज करतोय. आता ओपन करून तुम्हाला दाखवतो कसं आहे काय ते बघा हेल्मेट एकदा. I'm about to go off like a weapon. Fuel to the top, got a filled up engine. In my thoughts obsession, I will not stop. एक नंबर भाई. Complex. Haters love to hate, but I never feel pressed. Got a lot on my plate, but I never get stressed. I'll take all the pressure like I'm acing this test. Oh! Tear it up like I'm Jason. I see the world like... So, asa kai helmet hai ani bahuja number mi khali mention karun deto. Kay kay aplya kade Axor helmet aju? Sarva aplya kade. Fakt Axor ka? Jacket wagera par medel aplya kade. मी घातलंय नवीन हेल्मेट आहे बघू ट्रायल काय आहे काय नाही. उच्च चालते गाडी. हेल्मेट तर एक नंबर यार. मॅट कलर मध्ये बरे वाटतंय. आता बघू बघूया आणि बघ आयरन बघायचे का. वाव भुसावळला जडगावला बीजे मार्केट मध्ये आणि चालले आपल्या गाडीला माउंट फिटिंग बघा. सो फायनली सगळं जडगावचं काम झालंय डन आणि आता रात्र पण झाली आणि खूप सारा दगदग सगळं तुम्हाला सांगतो रस्त्यात मी. आता उत्सव पण झाला आपलं सोडून. चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पण धोकेबाज धोकेबाज जास्त नाही असे धोकेबाज असतात. पहिले सांगतो आपण जाऊ आपण जाऊन आता म्हणतो नाही तू जाऊन येऊन आता काही करू मी ते वाटत नाही. काय बोलला आपण जाऊ. मी काय बोलला होता दुसरी साईड चल. आता पण सांगतोय ती साईड चल. ही बी जाऊन ही पण जाऊन काय तिकडं आलं इकडे जाऊ ना नाही गेलं त्या बोल ना. विषय कसा आहे लिव्हचा विषय असतो दुसरा काय विषय होत नाही आपला. बाकी सगळं रेडी असतं. सो ठीक आहे चल निघूया आणि भेटतो तुम्हाला मोटोवलॉग सेटअप सोबत नवीन हेल्मेट सोबत. चला ठीक आहे चलो बाय. सो फायनली मित्रांनो आपलं सगळं काही काम झालंय डन जळगावचं आणि आता निघालोय घरी. आणि ऍक्सेसरीज मध्ये जर तुम्ही म्हणाल सॉरी रायडिंग गिअर मध्ये तुम्ही म्हणाल तर हेल्मेट घेतलंय आणि ग्लोव्ह मला जे पाहिजे होते तसे काही भेटले नाही. भेटत होते पण ते खूप सारे कॉस्टली होते 1000 रुपये 1200 रुपये इतकं काही कॉस्टली पण फायदा नाही. पण म्हणून ते न घेता ऑनलाईन ऑर्डर केलं ते येतील 1-2 दिवसात घरी. सो आता निघालोय घरी आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकता खूप सारे ट्रॅफिक रस्त्याने आता. आणि तिकडनं येताना मी मोटोव्लॉग स्टार्ट केलेला होता पण काय झालं काय माहिती ते शूटच नाही झालं यार. वाटत जाऊया लवकर घरी कारण वाजले बघा मीटर पर्यंत मला 7-10 झाले काहीतरी. घरी जात जात 8 वाजतील मिनिमम. ट्रॅफिक तर अशी ना बंपर टू बंपर ट्रॅफिक झालं असं वाटतंय मला. आता पुढं ही राईड कदाचित सोलो असणार आहे माझी. सो काय माहिती पण सोलो असणार आहे. पण सोलो जरी असेल तरी आपण ती राईड करणार आहे. स्किप नाही करणार की कोणी नाहीत म्हणून स्किप करून द्यायचं असं. सो जाणार होतो आपण आता सोलो राईडला काही दिवसात. काही दिवसात म्हणजे येणार 2-4 दिवसातच. आणि सोलो राईडला असं असतं ना की थोडा बॅकअप नसतो कोणाचा. सोलो राईडला नीट चालायचं आहे असं. जर ग्रुप राईड असतील ना तर बॅकअप असतो की नाही हां आहेत काही झालं पंक्चर झाली गाडी किंवा गाडीचा काही प्रॉब्लेम आला तर आहेत आपल्याकडे बॅकअप आहे असं असा विषय असतो. पण सोलो राईडला तसा नसतो. सो हा एक डिसअडव्हान्टेज म्हणतो मी सोलो राईडचा. सोलो राईडला नीट चाल लागतं आणि कसं सगळेजण असलं ना टाईमपास होतो बरोबर असं अंतर करून जातं 500 किलोमीटर 1000 किलोमीटर काही वाटत नाही. पण आता सो त्या राईडसाठी थोडं प्रिपरेशन चाललं आहे. आणि आपल्या बगेराची 34 सर्व्हिसिंग झाली आहे काहीतरी परवा वाटतं काल की परवा झाली. सो त्यानंतर अशी बगेर एकदम स्मूथ चालते ना 100 कधी जाते ते कळत नाही डायरेक्ट. एकदम स्मूथ झाली आणि पिकअप पण वाढला आहे. आणि जी फायरिंग असते ती फायरिंग एवढी भारी झाली बेसी झाली एकदम जबरदस्त. जी फायरिंग आधी होती ना जेव्हा नवीन गाडी घेतली तेव्हा तशी फायरिंग येते आता कारण की ते एअर फिल्टर वगैरे साफ झालं ना त्या कारणामुळे तसेल असं वाटतंय मला. सो ठीक आहे होप तुम्ही आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. आज खूप सारं फिरलो आहे भुसावळ पण जाऊन आलो इकडं तिकडं हे ते एक खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आणि मेन म्हणजे हे माऊंटचं काम झालं कारण माऊंटने ना खूप सारा फायदा होतो मॅप बघण्यासाठी असो किंवा चार्जिंगसाठी असो. आणि या व्लॉगला मी ते एंड करतो ट्रॅफिकमध्ये. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर. काळजी घ्या स्वतःची आईवडिलांची आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची.